काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोहेल रजा यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे ते खास विश्वासू म्हणून ओळखले जातात. 2019 झालेल्या निवडणुकीत शिवसेना सोडून बाळू धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर धानोरकर यांनी लोकसभा लढवली. या निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. या काळात सोहेल रजा हे धानोरकर यांच्यासोबत होते. धानोरकर यांच्या काळातील अनेक महत्त्वाच्या जबाबदारी त्यांनी पार पाडल्यात. सोहेल रजा यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. धानोरकर यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोहेल रजा हे त्यांच्यासोबत होते. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय करीत पक्षाकडे तिकीट मागितले आहे आणि अशावेळी सोहेल रजा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत कोणतीही नाराजी नसून कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार असल्याचे सोहेल रजा यांनी सांगितले.